काल दिनांक 30/9/21 आमच्याकडे फिर्यादी नामे पल्लवी कुलकर्णी अध्यक्ष बाल कल्याण समिति अकोला यांनी लेखी रिपोर्ट दिलेला आहे कि हे अकोल्याला काम करत असताना अकोल्याच्या शिक्षकांचा जो व्हाट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपवर त्यांना एक माहिती आली कि एक 15 दिवसाची मुलगी आहे आणि ज्यांना ते नि संतान आहे ज्यांना संतान नाही त्यांना तर दत्तक घ्यायची असेल तर त्या व्हाट्सअपवर असा एक क्रमांक दिला होता कि त्या क्रमांकावर आपण कॉन्टॅक्ट करायचा आणि भेट घेऊन समोरची कारवाई करायची। त्यानुसार कुलकर्णी मॅडम जे आहे यांना थोडा डाऊट आला कि दत्तक योजना अशा प्रकारे राबवण्यात येत नाही तर त्यांनी त्या सदर मोबाईलवर कॉन्टॅक्ट केला। कॉन्टॅक्ट केल्यावर तो मोबाईल वणीचे जे आरोपी आहेत त्यांनी ते टाकला होता प्रीती दरेकर म्हणून ते त्यांनी ज्या इथे अध्यक्ष बेटी बचाव फाउंडेशन चालवतात तर त्यांचा नंबर होता त्यांनी कॉन्टॅक्ट केल्यावर त्यांनी सांगितलं की असं असं आहे तर त्यांनी कुलकर्णी मॅडमनी त्यांना विचारलं की तुमच्याकडे बाळ आहे आम्हाला पाहिजे आम्हाला दत्तक पाहिजे असं त्या बोलल्या। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्हाला 3.5 ते 4 लाख रुपये लागतील त्याला आणि तुम्ही पैसे घेऊन या तुम्हाला बाळ मिळून जाईल। त्यानुसार ते यवतमाळला आला। यवतमाळला आमची एएसटीयूची जी टीम आहे त्याचे इन्चार्ज आहे पी आय कराडे आणि आमची टीम असे मिळून संबंधित ठिकाणी गेले जिथे बाळ ते देणार होते आणि तिथे जाऊन त्यांनी सांगितलं की आम्ही पैसे आणलेले आहेत तुम्ही बाळ द्या तर त्यांनी मग ते बाळ दिलं आणि बाळ ताब्यात घेतलं आणि त्यांनी आपला परिचय दिला। परिचय दिल्यावर त्यांना ताब्यात घेतलं आणि ते पोलीस स्टेशनला आले। त्यांनी काल पोलीस स्टेशनला 6 जणांविरुद्ध आमच्याकडे फिर्याद दिलेली आहे रिपोर्ट दिलेला आहे। त्यानुसार सदरचा गुन्हा कलम 370 IPC त्यासह बाल मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम सन 2015 जे सेक्शन 81 आणि 87 अन्वये आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे आणि 6 आरोपींना अटक केलेली आहे। किती 6 आरोपींना अटक केलेली आहे। सदरचा तपास हा PI कराडे यांच्याकडे आहे।